गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर बातचीत करणार आहोत. सर, कोरोना काळामध्ये मोठ्या एक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. अनेक असे विद्यार्थी आहेत ज्यांना परदेशी शिक्षणाला जायचे परंतु त्यांचे पासपोर्ट होत नाहीत, कारण 188 अंतर्गत त्या सर्व विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल आहेत. जवळपास 10,000 आसपास अशा पद्धतीचे केसेस आहेत, अशा पद्धतीची देखील माहिती समोर येते. नेमका किती आकडा आहे आणि आता या संदर्भामध्ये राज्य सरकार काही पाऊल उचलणार आहे का? नाही, कोविडच्या काळामध्ये ज्या नागरिकांच्यावर किंवा विद्यार्थ्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याचा निश्चित प्रकारे अडचण त्यांना पासपोर्टसाठी, परदेशात जाण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी होते, तर आम्ही तत्वतः असा निर्णय केलेला आहे. आता मंत्रिमंडळाच्या समोर जाऊन याचा निर्णय करावा लागेल की 188 अंतर्गत डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 188 अंतर्गत दाखल झालेले सर्व गुन्हे आम्ही मागे घेणार आहोत. साधारणपणे ही प्रक्रिया कशी असणार आहे? स्थानिक पोलीस स्टेशनला काही आदेश देण्यात आले का किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून ही माहिती मागून पुढे पाठवण्यात येणार आहे का? नॉर्मल गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये साधारणतः ती प्रोसिजर आहे. याच्यामध्ये अजून प्रोसेस सुरू आहे. आम्ही मंत्रिमंडळाच्या समोर जाऊन मंत्रिमंडळाचे आदेश या संदर्भात घेऊ. सर, आणखीन एक 2 दिवसांपूर्वीच बैलगाडा शर्यती चालकांना देखील एक मोठा दिलासा तुम्ही दिला. त्यांच्यावरचे देखील अनेक गुन्हे आहेत परंतु काही गंभीर स्वरूपाचे देखील गुन्हे आहेत. या संदर्भात देखील कशा पद्धतीने पुढची प्रोसेस असेल? नाही, याच्या आयदर राजकीय गुन्हे असतील किंवा बैलगाड्याच्या संदर्भातले गुन्हे असतील, याच्या संदर्भामध्ये हे गुन्हे पाठीमागे घेण्याच्या संदर्भामध्ये आपला एक तत्वतः निर्णय झालेला आहे. याच्यामध्ये जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये सर्व जे जिल्ह्याचे प्रमुख आहेत त्यांच्याकडून अहवाल शासनाकडे येईल, शासन त्याच्यावर निर्णय घेईल आणि मग न्यायालयामध्ये जाऊन त्याच्यामधले ते गुन्हे पाठीमागे घेतले जातील. सर, शेवटचा प्रश्न. नाना पटोलेंना एक सवाल उपस्थित केला आहे. जी माहिती केंद्रीय यंत्रणांची आहे, तपासांमधली माहिती आहे, फॉर एक्झाम्पल 50 लाखांचा घड्याळ मातोश्रीला देण्यात आला होता अशा पद्धतीची चर्चा आहे, तर अशा पद्धतीच्या माहिती तपास यंत्रणांकडून माध्यमांकडे कसे जातात असा सवाल त्यांना उपस्थित केला आहे. याच्या संदर्भामध्ये ही गोष्ट स्पष्ट आहे की या पूर्वकाळामध्ये अशा प्रकारच्या कारवाया केल्या तर तपास यंत्रणा प्रेस नोट काढून किंवा कुठल्याही माध्यमातून ती माहिती बाहेर देत नव्हती, पण अलीकडच्या काळामध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली माहिती पब्लिक करण्यात येते आणि त्याच्यामधून एक उद्देश जो आहे तो साध्य होतो. मागच्या कालावधीमध्ये पाहिलं असेल तर अनेक मंत्र्यांवर धाडी पडत आहेत आणि त्याच्या माहिती अगोदरच माध्यमांपर्यंत पोहोचतात. अनेक भाजपचे नेते असे आहेत जे अगोदरच सगळ्या रेट ज्या पडणार आहेत त्याबद्दलची माहिती देत आहेत. कुठेतरी महाविकास आघाडीला बदनाम करण्याचं हे एक षडयंत्र वाटतं तुम्हाला? याच्या संदर्भात मी सभागृहामध्ये सुद्धा अतिशय सविस्तरपणानं बोललेलं आहे की अशा प्रकारचं षडयंत्र रचूनच ह्या सगळ्या कारवाया त्या ठिकाणी केल्या जातात. आपण पाहिलं असेल की अशा पद्धतीने ज्या काही मागच्या काही दिवसांपासून कारवाया सुरू आहेत या कुठेतरी षडयंत्र रचूनच रचल्या जात आहेत अशा पद्धतीची प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी दिली आहे. कॅमेरामन अजित कदम, सह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.